सोलापूर येथील सराफ व्यापारी माणिक सुरेश नारायण पेठकर राहणार 1159 उत्तर कसबा सोलापूर यांना महिलेवर अत्याचार केल्या प्रकरणीच्या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलाय. हकीकत अशी की एका महिलेनं माणिक नारायण पेटकर यांच्या विरुद्ध फिर्याद दिली होती की तिला ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळवून देतो असं सांगून तिला एका लॉजवर बोलून तिच्यावर अत्याचार केला. याविरुद्ध तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात त्यांना अटकही करण्यात आली होती. सुरुवातीला तालुका पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तपास केला. यानंतर अॅट्रॉसिटी कायद्याच्या तरतुदी लागू झाल्यानं पोलीस उपाधीक्षक संकेत देवळेकर यांच्याकडे तपासासाठी हा गुन्हा वर्ग झाला होता. फिर्यादीच्या कथनाच्या अनुषंगानं स्पष्ट पुरावा आढळून न आल्यानं पोलिसांनी कलम 169 प्रमाणे बंधमुक्त करण्याबाबत रिपोर्ट सादर केला आणि आरोपी विरुद्धची तक्रार सिद्ध होत नाही असा अंतिम ब फायनल रिपोर्टही पाठवला. त्याप्रमाणे हा न्यायाधीशांनी त्यांचा जामीन अर्ज नामंजूर केलेला होता. त्यानंतर माणिक नारायण पेटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं. मुंबई उच्च न्यायालयानं कोर्टाचा जामीन नामंजुरीचा आदेश रद्द करून आरोपी माणिक नारायण पेटकर यांचा जामीन मंजूर, रक्कम 25,000 रुपये, जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश दिलाय. यामध्ये असे मुद्दे मांडले आरोपीच्या वकिलांनी की आरोपी आणि फिर्यादी यांचे मोबाईल टॉवर लोकेशन मिळून येत नाही. फिर्यादीचा मोबाईल टॉवर लोकेशन हे घटनास्थळापासून 150 किलोमीटर पेक्षा जास्त आहे. आरोपीस बंधमुक्त दोषमुक्त करण्याचा रिपोर्ट आरोपीनं गुन्हा केला असं दिसतच नाही, त्यामुळे यापुढे जेलमध्ये त्यांना ठेवता येत नाही असा युक्तिवाद केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरून माणिक नारायण पेटकर यांची मुक्तता करण्यात आली आहे. यात आरोपीतर्फे ऍडव्होकेट शशी कुलकर्णी, ऍडव्होकेट प्रशांत नवगिरे, ऍडव्होकेट देवदत्त बोरगावकर, ऍडव्होकेट रणजित चौधरी, ऍडव्होकेट आशुतोष पुरवंत, ऍडव्होकेट प्रणव उपाध्ये, तर मुंबई उच्च न्यायालय येथे ऍडव्होकेट शशी पुरवंत यांनी, तर सरकारतर्फे ऍडव्होकेट शिल्पा गाजरे धुमाळ यांनी काम पाहिले.